या जगात सगळे आपलेच आहेत हा आपला चुकीचा एक गैरसमज आहे मित्रांनो. सगळ्यांना आपल्याच चुका दिसतात पण आपल्याला जीव नाही. जिथं विश्वास आणि रिस्पेक्ट नाही ना तिथे जबरदस्ती नातं टिकवायला अर्थ नसतं. प्रत्येक वेळी कोणाला तरी वेळ मागतल्यापेक्षा ना चांगलं आहे की आपण एकटं जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाला तुमची जखम दाखवत बसू नका कारण प्रत्येकाकडे औषध नसते परंतु मीठ मात्र प्रत्येकाकडे असते. लोक शब्द पण खोट्या घेतात हो कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वतःचा मतलब जास्त महत्वाचा असतो. कळत नाही चुकीचे काय आहे मी माझा स्वभाव की माझी वेळ. काही वेदना मुख्य असतात काही वेदना मुख्य नसतात. व्यक्तही होत नाही आणि सहनही होत नाहीत. समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात जर काही इंटरेस्ट नसेल ना तर त्याच्यासमोर भावना व्यक्त करण्याचा काहीच उपयोग नाही. ज्यांना मनापासून मी आपलं मानलं त्यांनीच आज एकटेपणाची जाणीव करून दिली. माणुसकीच्या खेळात त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्याचे मन जास्त जपतो. दिलेला शब्द पाळता येत नसेल ना तर एखाद्याला आशेवर ठेवायचं नाही. ती जखम कधीच भरत नाही जी आपल्या माणसांकडून मिळालेली असते. माहीत नाही काय चाललंय आयुष्यात. दिसायला तर सगळं छान दिसतंय पण आतून मन मात्र दुखतंय. दुःख देणारा विसरतो पण ज्याला दुःख झालं ना तो कधीच विसरत नाही हो. कुणासाठी कितीही करा हो आपण कुठेतरी कमीच पडतो कारण त्यांना फक्त आपल्या चुकाच दिसतात. आपण लावलेला जीव नाही. एकटं राहायची सुद्धा सवय असायला पाहिजे माणसाला. कोण कधी साथ सोडेल ना सांगता येत नाही. काय चाललंय माहीत नाही पण जे काही चाललंय खूप वाईट चाललंय. माझ्या आयुष्यात कधी कधी दुसऱ्याच्या सुखासाठी आपण त्याच्या आयुष्यातूनही निघणं पण गरजेचं असतं. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवू नका. स्वतःमध्येच खुश राहा. आयुष्य छोटं नसतं ते आपण जगायला उशीर करतो. जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते ना तेव्हा मन कुठेच लागत नाही लक्षात असू द्या. असेच नवनवीन व मोटिवेशनल व प्रेरणादायक सुविचार आणि कथा बोध कदा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे मोहिनी हजारे मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर बेलची आयकॉन बटनसुद्धा दाबायला विसरू नका.